मला मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की राष्ट्रवादाच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीला तुम्ही अजिबात बळी पडू नका. आधी तुमचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करा. एक लक्षात ठेवा की खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेले सवर्ण त्यांच्या वर आपल्याला जाणं गरजेचं आहे, तरच खरी क्रांती घडणार.